दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला टोमॅटो पुलाव करून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। टोमॅटो पुलाव करण्यासाठी मी इथे 1.5 कप बासमती राईस घेतलेला आहे। 2 मोठे टोमॅटो मी कट करून घेणार आहे। 1 मोठा कांदा मी कट करून घेणार आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, थोडी कडीपत्तेची पानं, 1/2 इंच आलं, 8-9 लसणाच्या पाकळ्या, 1 मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आपल्याला 1 चमचा तूप लागणार आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेलही लागेल। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला टोमॅटो, हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे। पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला, पाणी न घालताच आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण पुलाव करून घेऊयात। मी गॅसवर कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये 2 चमचे तेल घातले, त्यातच 1 चमचा साजूक तूप घातले। मी तेल तूप गरम झाले, त्यामध्ये मी 1 चमचा जिरे, 4 लवंगा, 4 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची आणि 2 तमालपत्र घालते। त्यातच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि कांदा घालते मी। कांदा मी उभा चिरून घेतला आहे। कांदा मी 2 मिनटं परतून घेणार आहे। कांदा मी 2 मिनटं परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। आता आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटं मी ही टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घेतली, छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये हे जे आपण मिडियम साईजचा 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि पुदिन्याची पानं घालायची, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पावडर मसाले घालूया, हळद, गरम मसाला पावडर, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता, धने पावडर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण धुतलेला तांदूळ घालूया यामध्ये। तांदूळ आपण 2 मिनटं चांगला परतून घेऊया। जोपर्यंत तांदूळ परतून होतोय तोपर्यंत मी साईडच्या गॅसवर 1/2 कप पाणी गरम करायला ठेवले। मी 1.5 कप राईस घेतलेला आहे, त्यासाठी 1/2 कप पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। ह्याआधीसुद्धा मी खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। राईस मी 2 मिनटं चांगला परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी पाणी घालते, चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता एक उकळी आल्यावर मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे। छान उकळी आली, आता मी कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरही थंड झाला आहे। आता मी झाकण काढते। आपला टोमॅटो पुलाव तयार करून झालेला आहे। वरतून थोडी कोथिंबीर घालूया। टोमॅटो पुलाव मी एका प्लेटमध्ये काढून घेते। खूप छान झाला आहे। तयार झाला टोमॅटो पुलाव। आपण हा टोमॅटो पुलाव कोशिंबीरसोबत, पापड किंवा लोणचं कशासोबतही खाऊ शकतो, खूप छान होतो।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.